नमस्कार, कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलाचे तुमगेले स्वागत। आज पळया आयचे खबरो। एसटी समुदायाच्या मतदाराक आकर्षित करूक पुढाकार घेले बीजेपी पक्ष प्रमुख। भारत माता की जय। भारत माता की जय। ಕೆಲಸಕ್ಕೆ ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಆಗದಿರೋದು ಅಂತ ಒಂದು ಕಠಿಣ ಸವಾಲು ನಮ್ಮ ಕಣ್ಣು ಬಂದಿದೆ। यल्लापूर, कारवार जिल्ह्याच्या यल्लापूर विधानसभा क्षेत्रात बीजेपी पक्षावतीन एसटी समाजाच्या मतदाराक आकर्षित करूक एसटी समावेशक आज बीजेपी आमदार कामगार मंत्री श्री शिवराम हेब्बारेमी यल्लापूर क्षेत्रात या एसटी समावेशक चालना दिली। या समावेशक जिल्ह्याच्या सगळ्या भागाभागातल्यान एसटी प्रमुख आणि कार्यकर्ते या समावेशक हजर आशिले। नरेंद्र मोदी जी के भारत माता की बीजेपी के भारत अभिनंदन स्वागत गीते दुर्गा परमेश्वरी भजन मंडले नसल जिले परवा स्वागत बैठता मान्य राज्य बैसते। निवडणूक काळात सक्रिय कार्यकर्त्याच्या आवश्यकतेची रूपरेषा जिल्हाधिकारी प्रभुलिंग कवळीकट्टी। कारवार, केंद्र निवडणूक आयोग सध्याच राज्यात निवडणुकीची पूर्वतयारीची परीक्षण करचाक येऊच असून संबंधित अधिकाऱ्यां सक्रिय कार्यप्रवत राहू जाय असे जिल्हाधिकारी श्री प्रभुलिंग कवळीकट्टी यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिली। जिल्हाधिकाऱ्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या निवडणूक अधिकारी आणि नीतीसंहिता कायदो आणि सुव्यवस्था हेजबद्दल दवरिल्या कार्यशाळेत त्यांनी उलयत आले। निवडणूक प्रक्रिया, मतदान विधान, मतदार पट्टीतले नाव काढची, राजकीय पक्षाली तक्रार, राजकीय पक्षाली समझोता हेची माहिती घेऊन तयार उरू जाय। गरज पडल्यास वरिष्ठ अधिकाऱ्या माहिती देऊ जाय। कसला लोपदेश असल्यास संबंधित अधिकाऱ्याला नजरे खाडू जाय। जिल्ह्यात मादक वस्तूचे गैरव्यवहार जाऊ नये म्हणून चेकपोस्टार कडक बंदोबस्त दौरू जाय। आवश्यक जाग्यार सीसी कॅमेरा व्यवस्था करू जाय। तसेच कोस्टगार्ड, कोस्टल सिक्युरिटी पोलीस तसेच नेव्ही अधिकारी यांच्या बरोबर सभ घेऊन क्रम घेऊची सूचना दिली। मतदान संदर्भात ज्या भागात सावळेची व्यवस्था ना थंय संबंधित क्षेत्र अधिकाऱ्यां मतदान बुथाक भेट देऊन माहिती घेऊन सावळी नाशिककडेन सावळेची व्यवस्था करू जाय। या वेळार अप्पर जिल्हाधिकारी राजू मोगवीर हेमी जिल्हास्तरीय अधिकाऱ्याक निवडणूक प्रक्रियेची माहिती दिली। या कार्यक्रमात उपविभागाधिकारी जयलक्ष्मी रायकोड, कुमटा उपविभागाधिकारी राघवेंद्र जलसागर, शिरशी उपविभागाधिकारी स्टेला वेर्जीस, समाज कल्याण खाते उपनिर्देशक अज्जप्पा सोगलत, जिल्हा आणि तालुका स्तरीय अधिकारी या वेळा हजर आशिले। कारवार अरबी समुद्र आणि काळी नदीचं संगम स्नान, निसर्ग सौंदर्यात नटिल्या चित्तागुला सदाशिव गडार, शैक्षणिक प्रगतीच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू अमृता विद्यालय, विद्यार्थ्यालय भविष्य घडवचे विद्यास्थान अमृता विद्यालय, एफिलिएटेड टू सीबीएसई एप्लिकेशन नंबर 830173, एडमिशन सुरू असा, नर्सरी प्री केजी एलकेजी यूकेजी आणि पहिली ते नवी पर्यंतच्या वर्गात प्रवेश सुरू, प्रवेश अर्ज शाळेच्या कार्यालयीन वेळात सकाळी 10 ते दनपारा 1 पर्यंत मिळू शकतले। विद्यार्थ्यालय भविष्य घडवूक सुशिक्षित संस्कराचे शिक्षक वर्ग, सुशोभित वर्ग आणि कॅरिडोर, कॉम्प्युटर लॅब, सायन्स लॅब, चित्रकला क्लास, डान्स क्लास, खेळा मैदान, 24 तास सुरक्षा रक्षक अशा विविध तरेचे सुविधा आशिले अमृता विद्यालय चित्ताकुला सदाशिवगड कारवार। अधिक माहितीसाठी संपर्क 08382266598, मोबाईल नंबर 9480789670। गोय कर्नाटक सीमेर पश्चिम घाटात जंगलाक उज लागून वनक्षेत्र धोक्यात। कारवार, पर्यावरणीय आणि संवेदनशील अशा क्षेत्रात पश्चिम घाटात गोय कर्नाटक हद्दीत गेल्या 8 दिवसात 100 पेक्षा जास्त जाग्यार उज लागिल्यान 2000 हेक्टरापेक्षा जास्त वनरान जळण गेल्ल्यान पश्चिम घाटातली अरण्य संपत्ती धोकादायक झाला। या गोय कर्नाटक सीमेर आशिल्या पश्चिम घाटात काळी व्याघ्र, भीमगड अभयारण्य, अणशी नॅशनल पार्क, हॉर्नबिल सुरक्षित क्षेत्र गणेशगुडी, हत्ती संरक्षण वनक्षेत्र पणसोली या रान क्षेत्राचा समावेश असा। गोय कर्नाटक सीमेर आशिल्या कणकुंबी, जांबोटी, नरेसा, अनमोड, केसरलोक, जगलबेट, जोयडा, अणशी, दांडेली, कुंभारवाडा, पणसोली या वनक्षेत्रात 100 पेक्षा जास्त जाग्यार उज लागून वन क्षेत्र नुकसान झाला। उज निवळची यंत्रणा जेमतेम आशिल्यान उज लायतल्याक सोदून कारवाई करचे कठीण झाला। या उजान ल्हान मोठी झाडां जळून तर गेलीच,
पण सरपटच्या प्रणाली ताती भिवणात आशिली पिला कीटक वन औषध बिबटे गवरेडे हत्ती लोकवस्ती शेतात येऊन नुकसान करू लागला। वन्यजीवाची अन्य साखळी बिघडला, पक्षालय स्थलांतर झाला, हो उजलावची काही कारणं असतात असे काही प्रश्न मनात पडतात। जंगलातली झाडा झपा कमी जाऊ जाय म्हण विचार करून उजला येतात। हो उजल आयल्यान पानं जळण थंय तण किल्लता, ते जनावरांक चारो मेळटा असो काही जणांना समज जाता। काजू बागायत आणि इतर परिसर स्वच्छ दवरूक उजला येतात, तेजेन हो व्हडलो उजो लागून जंगल जळटा असो उजोलायचो प्राथमिक अंदाज उरूं शकता असो लोकांचा अभिप्राय असा। पण अशी कृत्य करतल्याचेर कठोर कारवाय करू जाय अशी लोकांची मागणी असा। कारवार प्लस कोकणी न्यूज चॅनलच्या वीक्षकांक एक खास खबर, तुमगेली किंवा तुमगेल परिवाराच्या सदस्याली जन्मदिवसाची खबर कारवार प्लस कोकणी न्यूज चॅनलचे योग्य दरात प्रसार करण्यासाठी प्रत्येकी किंवा एक कुटुंबाच्या आवो बापू आणि दोन पोरा अशा चार सदस्याली एक वर्षा खातीर खास पॅकेज, तसेच लग्नाच्या वाढदिवसाची खबर प्रसारात योग्य दरात सवलत। अधिक माहितीसाठी आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबराचे संपर्क करा आणि नाव नोंदणी करा। चित्ताकुला ग्राम पंचायत व्याप्तीचे अवैज्ञानिक पद्धतीचे गटार दुरुस्ती आणि देवबाग पुलाची दुर्व्यवस्था सारखी करची असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हेमका मनवी नापेक्षा आंदोलनाचो इशारो। कारवार, कारवार तालुक्याच्या चित्ताकुला ग्राम पंचायत व्याप्तीत बाजारात जे गटार असतात ते फाटी निर्माण केले, ते गटार धापचेसाठी गटाराचेर 25-25 फूट लांबेचे एक एक स्लॅब गायिल्ले असा। गेल्ल्या वर्षाक ते ग्राम पंचायत चित्ताकुला तर्फेन गटार साफ करचे अभियान सुरू केले, पण ते गटार खूप अवैज्ञानिक रितीन केल्ल्यान ते अर्धारूच बंद करचे पडले। या विषयाचेर संबंधित PWD चे असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हेमका संपर्क करून आपोवन हाण सत्य परिस्थिती दाखयली। त्या वेळार पावसाचे गटारात उदा भरिले आशिले, तेन्ना त्या इंजिनियरान प्रकृती विकोपाच्या निधीतल्यान ते गटार साफ करून दिवचे आश्वासन दिले, पण आज पर्यंत काहीच हालचाल केली ना। ग्राम पंचायत चित्ताकुला तर्फेन 3-4 वेळा संपर्क केला, त्यांना आश्वासनाशिवाय काय मिळाले ना। त्यांना आज बुधवार 14 मार्चाक चित्ताकुलाचे ग्राम पंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व सदस्य मेळून कारवार असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हेमक मेळून लिखित अर्ज देऊन चित्ताकुलाचे गटार आणि देवबाग पुलाची झाली दुर्दशा दोन्ही सुव्यवस्था करून ग्रामाच्या जनतेक न्याय दिवची मागणी केला, नापेक्षा ग्रामाच्या सार्वजनिकांक घेऊन उग्र आंदोलन करतो इशारो दिला असे ग्राम पंचायत अध्यक्ष स्वाती देसाई यांनी प्रसार माध्यमात कळवला। आज आम्ही एक मनवी जी येयली PWD ऑफिस येयले, कित्याक काय म्हणल्यार गेल्या वर्साक आमगेले जे स्टेट हायवे असा ते गटार बांधले असा पळय, ते समा बांधले नात, ते वयल्यान फुल्ल ब्लॉक करून घेऊन काँक्रीट घातले असा, तेजेन आम कितें जाला एटलिस्ट 12-13 वर्सां दिसता गटार कोणे क्लीन केलें ना। आमी लास्ट इयर क्लीन करूंक आयले, लिंक रोडार आमी क्लीन केले, लिंक क्लीन करूं ते सादी ना, कित्याक कोणा वयर फूल काँक्रीट घालून तेमी ब्लॉक केल्ले आसा, आनी पावसाक पुराय उदक भरून पुराय रस्त्यार उदक भरून रावता, आनी इवन गटाऱ्या वयच्या ताका वाट ना, आनी गटाऱ्या वयच्या वाट गेली जाल्यार बी ते उदक वयतलो खंय, कित्याक फूल ब्लॉक जाल्ले आसा। तेजे म्हणून लास्ट टायम AWE आपयन हाडून घेवन दाखयले, तेमी कितें सांगले आमकां आश्वासन दिले, ह्या पाटी पावसा पयलें आमी कशे तरी फ्लडा भितर घाण घेवन तें काम तुमगेलें करून दिता म्हूण, पळोवंक गेल्यार आजून पर्यंत तेजी कांय आमकां आन्सर मेळना, येयल्यार बी आमी घाण दितात म्हणटा दिता करून दितात म्हूण तेमी आश्वासन दिले आसात। तशेंच देवबाग ब्रीज आसा पळय, ह्या तो ब्रीज बी पळयत सारको न्ही ना, एक गाडी वसूं जायना, खूब इतले त्रास जाता त्या ब्रिजाचेर, त्या ब्रिजा विशयान बीन आमी तुमी सांगले, आनी आतां आमी लास्ट तेमकां मनवी दिला, परत अनेक फाटी येयल्ली आमी विचारूक, तुमी सांगला ना आमी कन दितात म्हूण आजून परत आश्वासन दिते आसात, आतां हेजे मुखार पावसा पयली तुमी कशे तरी आमकां तुमी कन दिवंकूच जाय अशें म्हूण सांगून आमी आज तुमकां रिक्वेस्ट केल्लो आसा। नरसिंहा मार्केट कारवार, तुमका गरज आशिल्ल्या देवकार्याक आणि मंगलकार्याक लग्न मुंज पूजा अर्चा होम हवन गृहप्रवेश अशा शुभकार्याक लागची केळी पानां केळी होमाकडी तुळशी तांब्या पितळेची देवकृत्याची आयदनां शंख रुद्राक्ष पूजेचे कपडे आंब्या पानां तोरण बाशींग गायीचे शुद्ध दूध गोमूत्र कडधान्य असे सगळे तरेची सामग्री मिळचे एकमेव दुकान म्हणल्यार नरसिंहा मार्केट कारवार। 87 वर्षाच्या ग्राहकाला विश्वासाचे ठिकाण नरसिंहा मार्केट कारवार, तुमगेर गरजे प्रमाणे वस्तू कारवारच्या खिंचा भागा भागात घराकडे पावोवची व्यवस्था आशिले आमगेले नरसिंहा मार्केट कारवार। एक वेळा वर्ष भेट द्या आणि खात्री करून घ्या। नरसिंहा मार्केट कॅनरा बँकेचो तळ मधलो रायकर मेनर कायकिनी रोड कारवार। इतल्यान कारवार प्लस कोंकणी बातमीपत्र हिंगा सोंपता। व्हिडिओ लायक करा, शेअर करा आणि कॉमेंट करच्याक विसर नाकात।
कारवार प्लस कोंकणी न्यूज चैनल पुराय अपडेट मिळण्यासाठी कारवार प्लस कोंकणी न्यूज चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा। धन्यवाद।